महानंदाबाबत राज्य सरकार NDDB सोबत करत असलेला मसुदा सार्वत्रिक करावा अशी मागणी आता किसान सभेने केली आहे. दूध उत्पादक शेतकरी समिती, अखिल भारतीय किसान सभा आणि राज्याचे प्रमुख विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवलाय. तरीही महानंदा NDDBला चालवायला द्यायच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्य सरकार घाट्याचा सौदा करतंय का असा सवाल किसान सभेने विचारला. तर महानंदा डेअरी NDDBकडे हस्तांतरित करण्यास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध केलाय. मात्र त्यांचे जावई आणि महानंदाचे माजी चेअरमन रणजित देशमुख यांनी मात्र सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलंय. देशमुखांनी हस्तांतरणास पाठिंबा देत काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. हा करार नेमका काय आहे हे सरकारने जाहीर करण्याची मागणी आता थोरातांनी केली आहे. तर संघ अडचणीत येतात तेव्हा त्यांचं हस्तांतरण राष्ट्रीय संस्थेकडे केलं जातं असं म्हणत देशमुखांनी याचं समर्थनच केलंय. तो फार अत्याधुनिक अत्यंत सुंदर प्लांट तो दुधाचा आहे आणि जमीन सुद्धा फार बहुमोल आहे, मुंबईतली जमीन आहे. त्यामुळं एवढी मोठी इस्टेट आपण देतोय एका संस्थेला गुजरातमधल्या, त्यावेळेस नेमका काय करार केलाय त्यांनी हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अलीकडच्या कालखंडामध्ये चांगल्या चांगल्या इंडस्ट्री, अनेक उद्योग हे गुजरातला जात असताना दिसत आहेत, त्याचा हा भाग नाही ना अशी काळजी वाटून जाते. हा विषय मागे देखील चर्चेत आला होता, त्यावेळेस देखील आम्ही त्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. NDDB ही राष्ट्रीय डेअरी विकास आपली संस्था आहे, राष्ट्रीय संस्था आहे, आणि ज्या ज्या वेळेला जे संघ सहकारी संघ अडचणीत येतात किंवा अडचणीत सापडतात तर त्या संस्थांना पुनर्जीवित करण्यासाठी, त्या संस्थांचं पुनर्जीवन करण्यासाठी NDDBकडे त्याचं हस्तांतरित केलं जातं. त्याची अनेक उदाहरणं आहेत. जळगाव जिल्हा दूध संघ आहे, इतर राज्यांचे आसाम राज्याचा संघ आहे, हे पूर्वी पण केलेलं आहे आणि 5 वर्षासाठी ते 10 वर्षासाठी ही NDDB हे संघ चालवायला घेते, पुन्हा सुस्थितीत आणते आणि पुन्हा त्या जे संचालक मंडळ असेल किंवा राज्य सरकारकडे हस्तांतरित करते. त्यामुळे हा निर्णय जो होतोय हा योग्य आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.